बहू को बेटी होने से बौखलाए ससुराल वालों ने और पत्नी के पति ने कुल्हाड़ी से वार कर एक 4 माह गर्भवती महिला की निर्ममता से हत्या कर दी। मृतक की मां न्याय के लिए दर दर भटक रही है। आए दिन शहर की गुनाहों का ग्राफ पड़ रहा है। हत्या, बलात्कार, लूटमार, डकैती जैसी कई घटनाएं हो रही है। इसी क्रम में तहसील मौदा में एक ऐसी घटना हुई है जहां 4 माह की गर्भवती पत्नी पर पति ने और उसके घर वालों ने कुल्हाड़ी से कई वार कर उसकी हत्या कर दी। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मृतक कांचन को 2 छोटी लड़की है। घर वाले उसे लड़का चाहते थे। मृतक कांचन के ससुराल वालों को बेटी नहीं सिर्फ बेटा ही होना था। इसके लिए उन्होंने अपने बहू पर कई जुर्म ढाए। इतना होने के बाद भी उनका मन नहीं भरा तो उन्होंने खेत में लाकर कांचन की कुल्हाड़ी से हत्या कर दी। इस घटना के बारे में परिजनों ने जानकारी दी। कांचन अभयस्कर ही मुलगी मोदा तालुक्यामध्ये कुंभापूर या गावला राहत होती। तिचे सासू सासरे आणि नवरा तिला मुलगा होत नाही या कारणावरून तिचा छळ करायचे। तिला पहिली मुलगी झाली तेव्हापासून तिचा छळ करणं सुरू केलं होतं आणि म्हणून दुसरी मुलगी झाली तेव्हा त्यांच्या तळपायच्या वाळू सरपून गेली। तेव्हा त्यांनी सांगितलं की बा आम्हाला मुलगाच पाहिजे, तू मुलगी दिली नाही, मुलगा दिला नाही म्हणून तिला माहेरून पैसे मागून आण, या मुलीचे लग्न आम्ही आमच्या पैशानं करणार नाही, तुझ्यात मायबाजा पैशाने आम्ही लग्न करू कारण तू आम्हाला मुलगा दिला नाही असं तिने कारण करून तिला नेहमी त्रास करत देत होते। नेहमी तिचा शारीरिक मानसिक छळ करत होते आणि एक दिवस त्यांनी दिनांक 4 तारखेला शेतामध्ये नेऊन सर्व परिवारांनी तिला लाठीकाठीने, तिच्या सासऱ्याने लाठीकाठीने मारले आणि तिच्या नवऱ्याने तिच्यावरती कुऱ्हाडीचे घाव घालून तिला त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलेले आहे। आणि त्या ठिकाणी त्या आरोपीने, तिच्या नवऱ्याने हे संपूर्ण गुन्हे स्वतःवर घेतले। त्यांना आपल्या आईवडिला येऊ दिले नाही, स्वतः पोलिसांना जाऊन जमा झाला। आणि आता त्या ठिकाणी तिच्या आईला जेव्हा माहीत होतं का बा तिची नेहमी ती सांगायची आईला की आई मला हे सर्व त्रास देतात आणि हा माझा सासरा अतिशय त्रास देतो कारण हा माझ्याकडे वाईट नजरेने पाहतो। मी जेव्हा आंघोळीला जातो तर मला तो पाहत राहतो, मी कपडे बदलवतो तर मला पाहत राहतो आणि एकदा तर त्याने चक्क तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली का। आणि तिला ती ज्यावेळेस तिचा मर्डर झाला तेव्हा ती 4 महिन्याची गर्भवती असे आम्हाला माहिती मिळालेली आहे। तिच्या पोटामध्ये त्यावेळेस मुलगा आहे अशा प्रकारचं कोणीतरी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। म्हणून त्याच्यावरती 302 कुला म्हणजे एकटीचाच मर्डर करण्याचा गुन्हा दाखल करण्यापेक्षा आमची मागणी आहे की त्याच्यावरती डबल गुन्हा दाखल करावा। 302 गुन्हा हा त्याचा डबल मर्डरची केसेस त्याच्यावर दाखल करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। आम्ही पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे, मोदा पोलीस स्टेशनला भेटलो, मोदा पोलीसवाल्यांनी सांगितलं आमचा तपास सुरू आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं तपास करत आहोत, त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू। लग्न झालं तेव्हापासून माझ्या मुलीला त्या सासऱ्याचे खूपच त्रास होता। घरात होच आहे का तिथं, त्या घरामध्ये पहिली मुलगी झाली तर तो मनाचा का मुलगा नाही हो तिला तरी छेड करायचं तिच्यावर ना, तिच्यासोबत सासू सासरे ननद याची ते पण खूप म्हणजे हे करायचं तिच्यासंग भांडण, सासरा छेड करायचं तिच्यावरला। दुसरी मुलगी झाली तरी पण ते तसंच करायचं, मुलगाच पाहिजे म्हणे म्हणले, मुलगा हे काही होऊ शकत नाही म्हणे, हिने काही मुलगा हे वंश दिवा काही देऊ शकत नाही म्हणे, तिच्यासंग छेडखानी करायची, खूप तिने त्रास द्यायचा। आज भी लड़की पैदा होने पर समाज के कुछ ऐसे मानसिकता वाले लोगों को अच्छा नहीं लगता, लेकिन लड़की हो या लड़का उसे समाधान मानना चाहिए। उन बांझ बनाए महिलाओं से पूछो कि कोई भी संतान नहीं होने पर कितना दर्द उन्हें सहना पड़ता है। लड़की होने पर अगर इस तरह की मानसिकता रखने वालों पर कानूनी सख्त से सख्त दंड देना चाहिए। आज अगर वैसे देखा जाए तो लड़कों से काफी गुनी लड़कियां होती है। लड़का और लड़की दोनों वो नेत्र है जिससे दुनिया सुंदर दिखती है। कैमरा पर्सन माइकल के साथ संजय मिरे, BCN न्यूज़ नागपुर।